त्या संदर्भाने समृद्धी महामार्गावर रस्ता रोको करण्याऐवजी इतर मार्ग निवडावा. आपण बेकायदेशीर रस्ता रोको करून कायदा हातात घेतल्यास तसेच त्यामुळे कुठलीही जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्यास तसेच यामुळे कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या सर्वस्व करणार म्हणून नाही तुम्ही सिंदार साहेब सिन्नर तहसील कार्यालय तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हरि चौकार विजय रामराव शिंदे व इतर बाधित शेतकरी म्हणजे आपण सगळे पूर पाणी तुशिंगपूर मध्ये सोडण्याऐवजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व काही राजकीय हस्तकांनी लांब क्षेत्रात असणाऱ्या गावांना देऊन तुशिंगपूर बांधारा मात्र पूर पाण्यापासून वंचित ठेवला. हा महत्त्वाचा आम्ही सर्व आंदोलक शेतकरी निराळे फत्तेपूर दुसंगवाडी गोटेवाडी आम्ही प्रशासनाला भोजापूर बांधाऱ्याचं जे काही पूर पाणी आहे ते पूर पाणी आम्हाला पिण्यासाठी सोडावं यासाठी आम्ही निवेदन बऱ्याच वेळेस दिले होते. माननीय तहसीलदार साहेबांनाही निवेदन दिले होतं पण त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे आम्ही आज प्रशासनाला अखेरचा निर्वाणीचा इशारा देऊन समृद्धी महामार्गावरती आम्ही आंदोलन पुकारलं होतं. तर आम्ही इथे सर्व शेतकरी आज आंदोलनासाठी जमा झालो होतो आणि परंतु वावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय लोखंडे साहेब यांनी
आम्हाला सूचना दिली की जो कोणी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्याबरोबर आम्ही तुमचा समन्वय घालून देतो आणि मीटिंग करतो. तर त्यांनी संबंधित विभागाच्या जे काही वरिष्ठ अभियंते आहेत त्यांना फोन केला आणि या ठिकाणी बोलवलं. तर बोलवल्यानंतर त्यांनी आमच्याशी पॉझिटिव्ह चर्चा केली आणि त्या चर्चेअंती त्यांनी आम्हाला पाणी सोडण्याचं असं आश्वासन दिलेलं आहे. परंतु पाटबंधारे विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी येण्यासाठी 2 ते 3 तास उशीर केला, त्यामुळे आमचा एक जो काही आंदोलक होता तो संतप्त होऊन तो समृद्धी महामार्गावरती चढला व त्यांनी तिथे समृद्धी महामार्गावरती गेले. तर माझी संबंधित पोलीस प्रशासनाला विनंती आहे की ते संबंधित व्यक्ती हे संतप्त झाल्यामुळे आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी लेट आल्यामुळे ते त्यांचं उद्विग्न झाले, तरी पोलीस प्रशासनाने त्यांना एवढ्यावरती सोडून द्यावं त्या आणि एक प्रशासनाची व्यवस्थित अशी निपक्षपाती भूमिका निभवावी. आणि मी या माध्यमातून सरकारला आणि संबंधित पाटबंधारे विभागाला विनंती करतो की आमच्या गावांना सर्वांना टँकरचं पाणी चालू आहे, तरी संबंधित भोजापूर धरणाचं पाणी पिण्यासाठी आम्हाला शेतकऱ्यांना मिळावं, जेणेकरून आमचे जे काही पशुधन आहे तसेच आमचा जो काही उदरनिर्वाह आहे या सर्व गोष्टी होतील आणि पाण्याच्या टंचाईपासून आम्हाला मुक्ती मिळेल. धन्यवाद. आम्हाला यावर्षी पाणी पाऊस न पडल्यामुळं पाणी कमी असल्यामुळं आम्हाला दरवर्षी भोजापूरचं पाणी येत राहतं. तिकडं पाणी असल्यामुळं आम्हाला पाणी नाही आवंदा आणि ते पाणी सोडावा चारीला पिण्याच्या पाण्यासाठी शेळ्यांना मेंढ्यांना गुरांना आज पाणी पिण्याची परिस्थिती नाही. 1-15 दिवसात आमच्या विहिरींनासुद्धा पाणी नाही आहे, टँकर चालू आहे आणि चारीला पाणी सोडावा म्हणून आम्ही सगळे जमले आंदोलक पुकारलं. तिथं पाटबंधाऱ्याच्या अभियंता लेट आल्यामुळं आमच्यातला एक आंदोलक पोलीसवाल्यांनी उचलून नेलं, त्यामुळं त्यांना हे करावा एवढी आमची कळकळीची विनंती आणि आम्हाला पाणी सोडावं.